जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीची तर जवळपास अठरा हजार पदांची भरती होणारच आहे आणि त्याची जाहिरात पण लवकरात लवकर प्रसिद्ध होणारच आहे त्याचबरोबर आणखी एका डिपार्टमेंटमध्ये जवळपास हजारो पदांची भरती होणार आहे मित्रांनो तर कोणत्या डिपार्टमेंटमध्ये भरती होणार आहे पोलीस भरतीची कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते खरोखर अठरा हजार पदांची भरती होईल का किंवा कमी जास्त पदं होऊ शकतात याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पोलीस भरती संदर्भात जी काय नवीन अपडेट असेल ते सर्वात प्रथम मी तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करत असतो आणि जी रियालिटी आहे तेच मी तुमच्याजवळ घेऊन येत असतो त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघत चला तर मित्रांनो आजचं मेन टॉपिक कालच तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांचं वक्तव्य ऐकलं होतं की एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जवळपास अठरा हजार पदांची पोलीस भरती करणार आहे हो बरोबर आहे मित्रांनो येत्या आठवड्याभरामध्ये तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात पाहायला मिळणार आहे आणि जवळपास सात हजार नाही तर अकरा हजार पण नाही जवळपास अठरा हजार जागांसाठी आणि त्याचं ऑनलाईन फॉर्म याच आठवड्यात सुरू होणार आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो त्याचबरोबर कारण जवळपास दोन हजार एकोणावीस पासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये भरपूर या सरकार्या नोकऱ्या रिक्त आहेत त्यामुळे गव्हर्नमेंटने निर्णय घेतलेला आहे की येत्या काही काळामध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार पदांची भरती सरकारी भरती करून घेणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे आपला महाराष्ट्र पोलीस आणि या महाराष्ट्र पोलिसामध्ये अठरा हजार पदांची भरती त्याचबरोबर तलाटी ग्रामीण भागातला तलाठी या पदभरतीची सुद्धा भरती केली जाणार आहे जवळपास डिसेंबरपर्यंत तलाटींची जवळपास चार हजार पदांसाठी भरती निघणार आहे मित्रांनो बघा तलाटींची जवळपास चार हजार पदांसाठी भरती निघणार आहे त्याचबरोबर येत्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये आरोग्य विभागामध्ये जवळपास रद्द झालेली तेरा हजारची भरती पुन्हा होणार आहे आणि त्याचे जवळपास दहा हजार जागा आहेत मित्रांनो लक्षात घ्या हा वर्ष म्हणजे तुमच्यासाठी गोल्डन वर्ष असणार आहे कारण या वर्षामध्ये तुम्हाला पोलीस भरती पाहायला मिळणार आहे तलाठी भरती पाहायला मिळणार आहे आणि आरोग्य भर आरोग्य विभागामध्ये सुद्धा भरती होणार आहे तलाठ्यांचे जवळपास चार हजार पोलिस जवळपास अठरा हजार आणि आरोग्य विभागामध्ये जवळपास दहा हजार असे टोटल जवळपास तीस ते बत्तीस हजार पदांची भरती होणार आहे म्हणून मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी हा जो वर्ष आहे हा गोल्डन वर्ष आहे मित्रांनो बत्तीस ते तीस हजार जागांमध्ये तुमचं काम झालं पाहिजे एवढंच तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीनेच तयारी करा बाकी मित्रांनो पोलीस भरतीबद्दल किंवा इतर काही एक्झाम बद्दल काही अपडेट असेल तर सर्वात प्रथम मी आणायचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करणार आहे आणि तुमचा जर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्या प्रश्नाचे उत्तर मी शंभर टक्के देईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद